कशी झाली ट्रिप आई? एकदम छान, मस्त दर्शन झाले ग गजानन महाराजांचं, भरून पावले बघ। हा खूप दिवसापासून चाललं होतं ना ते गजानन महाराज, किती तरसले होते माहिती आहे इच्छा दर्शनासाठी, एकदाच दर्शन दिलं बुवाईने त्यांना। तुमच्यासारख्या नास्तिकांना दर्शनाला कुठे न्यायलाच नको। बर का सीमा, तिथे आम्ही रांगेत उभे होतो दर्शनासाठी, तिथला एक पुजारी लोकांना दर्शनासाठी घाई करत होता, तेव्हा ह्यांचं काही वेगळंच, हे पुढच्या लोकांना ओरडून सांगत होते चला पुढे चला पुढे, आणि आमच्यासाठी पण काहीतरी राहू त्या महाराजांकडे मागायला, आणि मग लोक सगळे बघत होते आमच्याकडे। आदित्य कुठे शाळेत गेलाय का? नाही, नाताळची सुट्टी नाही का लागली, मित्र गेलेत सिंहगडावर फिरायला। हो का, वा वा। अग बाई, मुलं एकटीच गेली का, कोणीतरी मोठं नको का लक्ष ठेवायला, आणि जर का ती मुलं गडावर वाट बीट चुकली तर? झालं का तुझ्या शंका सुरू? अग पण ती काय लहान आहेत का, आता घेतील ना ते आपली काळजी? अहो आई, त्या रितेशचे वडील आणि काका गेलेत त्यांच्या बरोबर। हो का, मग ठीक आहे, बरं झालं। आणि विक्रम? ते गेलेत ऑफिसला, कालचाच दिवस सुट्टी होती ना त्यांना। बर का सीमा, हा हा प्रसाद घे, थोडा आपल्याला ठेव आणि शेजारच्यांनाही देत हो। बर, तुम्हाला जेवायला वाढू ना आता? अगं नको, आम्ही बाहेरच खाल्लंय थोडस, आता भूक पण नाहीये, जरा आरामच करेन म्हणतो। अग बाई, दिवसभराच्या प्रवासामुळे पाय अगदी भरून आले बघ, मी आता आरामच करेन बघ। हॅलो, हो सीमाच बोलते, हो सीमाच बोलते, आपण कोण? अय्या माधुरी तू, अग किती दिवसांनी फोन केलास? हो मग, लग्न झाल्यावर तुझा काही पत्ताच नाही, शेवटी तुझ्या आईकडून मी तुझा नवीन नंबर घेतला। कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त, सध्या आपल्या कॉलेजच्या ग्रुपच्या मैत्रिणींना कॉन्टॅक्ट करते। हो ग, आपल्या कॉलेजचा ग्रुप मी पण खूप मिस करते, किती मज्जा करायचो ना आपण। हो ना, म्हणूनच आता इतक्या वर्षांनी आपल्या सर्वांचं गेट टुगेदर करावं असं म्हणते। काय सांगतेस, खरंच छानच होईल ग, आपल्या सगळ्या मैत्रिणींना भेटायला मलाही खूप आवडेल। कधी आहे? या 31 डिसेंबरला संध्याकाळी। काय, 31 डिसेंबर? हो का ग, काय झालं? अगं नेमका प्रॉब्लेम असा आहे की 31 डिसेंबरलाच माझ्या मुलाने त्याचे सगळे मित्र बोलवलेत घरी, मग त्यांचं खाणं पिणं वगैरे मलाच बघावं लागणार, मग मला घरातून बाहेर नाही का पडता येणार। हो ग, अगं इतर दिवशी ठरवलं असतं, पण आपल्या ग्रुपमधल्या दोघी तिघी नंतर नाही आहेत, कुठेतरी बाहेर गावी जाणार आहेत। असो, नंतर कधी भेटू परत, तुम्ही करा एन्जॉय, फोटो पाठव मला, सगळ्यांना मी विचारले म्हणून सांग। हो नक्की, पण तू आली असतीस ना तर बरं झालं असतं। आता काय करणार, मग ऐक ना, आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार कर, म्हणजे निदान त्यातून तरी कॉन्टॅक्ट मध्ये राहता येईल। हो ते तर करणारच आहे, बरं चल आता ठेवते, अजून काही जणींना फोन करायचा आहे, चल बोलू मी वाटतं। हो हो चालेल, खूप छान वाटलं ग तुझ्याशी बोलून। हो बाय। मज्जा केली ना आम्ही गडावर, तुला माहितीये का आम्ही रेस लावली होती आणि सगळ्यात पहिले मीच वर पोहोचलो। अरे वा, छानच की। मग आमचा आदित्य आहेच एकदम एनर्जेटिक। आता उद्या आमचं पाणीपुरी खायला जाण्याचा प्लॅन आहे। अगं बाई छान,
चांगलीच मज्जा चालली की नाताळच्या सुट्टीत। हो मग आता 31 डिसेंबरचा प्रोग्राम ठरलाय। आपल्या कॉलनीतला ग्रुप येणार आहे, मम्मी पाव भजी करणार आहे। हो का, काय रे आणि मम्मीचा काही प्लॅन आहे 31 डिसेंबरचा? मम्मीचा तिचा कुठे काय प्लॅन असतो का? तिला तिच्या मैत्रीण असतील की तिला त्यांच्या बरोबर एन्जॉय करायचं असेल तर? पण ती तर असं कधीच म्हणाली नाही। कारण ती तुझ्याच प्लॅन मध्ये बिझी असते ना, तर तुझा प्लॅन ठरवायचा आधी मम्मीला विचारायचं होतं ना। सॉरी आजी, मग सांगतो प्लॅन कॅन्सल झालाय ते। आता प्लॅन कॅन्सल नको करू, बघूयात आपण काहीतरी करू। थँक्यू आजी। खरच किती ग्रहित धरतो ना आपण घरातल्या स्त्रीला। मला आधीचे दिवस आठवले, तूही माझ्या करता स्वतःच्या आवडींना इच्छांना मुरड घातलीस ना। तसं नाही हो, म्हणूनच आता सीमाचं दुःख समजू शकते मी। संसारात गुरफटून गेली बिचारी, सगळ्यांचं करता करता स्वतःसाठी जगणंच विसरली। खरं आहे, आता तिच्या बाबतीत मात्र असं नाही व्हायला पाहिजे। आपण बाहेर फिरायला जाऊ, मस्त एन्जॉय करू। काय करतेस ग? इडलीचं पीठ भिजवलं होतं ना काल, आदित्यची फरमाईश होती इडली सांबर पाहिजे म्हणून। अच्छा, सांबर झालाय की व्हायचंय? सांबर झाले, फक्त चटणीच राहिली। मग करते ना मी चटणी। हो नाही, झाली सगळी तयार, फक्त मिक्सर मधून फिरवायची। परवा आदित्यचे मित्र येणार म्हणे 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशन साठी पावभाजीचा बेक करताय म्हणे। हो मग करीन की मी पावभाजी, आणि मी बघेन मुलांकडे पण। तू जा तुझ्या मैत्रिणींचा गेट टुगेदरला। आई तुम्ही? हो खरंच, मी काल तुझं बोलणं ऐकलं फोनवरचं। अगं नेमका प्रॉब्लेम असा आहे की 30 डिसेंबरला माझ्या मुलाने त्याचे सगळे मित्र घरी बोलवले, त्यांचं खाणंपिणं वगैरे मलाच बघावं लागणार, मग घरातून बाहेर नाही का पडता येणार मला। असो, नंतर भेटू परत कधी। तुम्ही करा एन्जॉय, फोटो पाठव मला, सगळ्यांना मी विचारले म्हणून सांग। जे स्वातंत्र्य आम्हाला आहे ते तुलाही मिळायला हवं ना। थँक्यू आई। काय रे आदित्य, आपल्या 31 डिसेंबरची पार्टी फिक्स आहे ना? हो फिक्स तर आहे, फक्त थोडं चेंज आहे। चेंज कसला रे? पावभाजी कॅन्सल आहे ना केली? फक्त थोडस चेंज आहे, पण पावभाजी मिळणार आहे। तेच, आपल्याला काय पावभाजी मिळण्याशी मतलब? बाकी आपण काय काय गेम्स खेळायचे ते ठरवलंय। काय सांगतो खरंच? सही यार, मी पण काहीतरी प्लॅन करतो। चल लागू तयारी। चल Thank you.
होते. कधी मनाचा विचार कर, कधी स्वतःचा विचार कर. संसाराच्या विश्वामध्ये हरवू नकोस विश्व तुझे. रोज सर्वांचा विचार करते, कधी स्वतःचा विचार कर. कधी मनाचा विचार कर, कधी स्वतःचा विचार कर. दुसऱ्यासाठी भरपूर कर, भाजी कर, भाकरी कर, सेवा कर आणि माया कर. पण स्वतःसाठी थोडं तरी कर. कधी मनाचा विचार कर, कधी स्वतःचा विचार कर.